नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में आने वाले रविवार 22 सितंबर को सुबह 10 बजे समाज सेवक नरेंद्र जिचकर द्वारा रोजगार मेला का आयोजन किया जा रहा है। जिस प्रकार राज्य में रोजगार की कमी है, उसे पूरा करने हेतु यह रोजगार मेला कराया जा रहा है। जवळपास 2002 पासून मी या सामाजिक क्षेत्रात काम करत असतो। मग ते स्वास्थ्य असो, सुरक्षा असो, शिक्षण असो किंवा बेरोजगारी असो, ह्या विषयावर काम करत असताना 2002 पासून आजपर्यंत माझ्या कंपनीत जवळपास 580 लोकांना मी रोजगार दिला। आजही माझ्या पेरोलवर आहे। पण असं माझ्या लक्षात आलं की बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे। 45 वर्षात सगळ्यात जास्त प्रमाणात बेरोजगारी आहे। माझ्या ऑफिसमध्ये जवळपास महिन्याभरात प्रत्येक महिन्यात 40 ते 50 युवक आजही नोकरी मागासाठी येतात। तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे की खरं तर रोजगार निर्मिती आणि युवकांना रोजगार देणं हे कोणाच्याही हाताला काम देणं हे सरकारचं काम आहे। पण एक समाजात काम करत असताना एक समाजसेवक म्हणून जवळपासच्या परिसरातल्या नागपूर हिंगणा झालं किंवा बुटीबीर झालं ह्या क्षेत्रातल्या कंपनीजला मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची काही जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना मी येणाऱ्या 22 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता नागपूर माध्यमिक विद्यालय म्हणजे आपल्या पोलीस लाईन टाकीच्या ग्राउंडजवळ काटोल रोडला एक रोजगार मेळावा मी आयोजित केलेला आहे। म्हणजे ज्या कंपनीजला मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे आणि ज्या युवकांना जॉबची गरज आहे अशा दोघांचं एक मी समन्वयक म्हणून एक संमेलन मी आयोजित केलेलं आहे। आणि पश्चिम नागपुरातल्याच नाही तर बाकी क्षेत्रातलेही समजा तिथं मुलं किंवा युवक किंवा मुली इच्छुक असतील तर ह्या रोजगार मेळाव्याचा ते लाभ घेऊ शकतील। जास्तीत जास्त संख्येने तिथं युवक येणार आहे कारण प्रत्येक दिवशी मी त्यांच्या ट्रेनिंग म्हणजे ज्या युवकांनी रजिस्ट्रेशन केले त्यांचं मी ट्रेनिंग प्रोग्राम मी रोजच्या रोज माझ्या त्या पॅम्पलेटमध्ये दिलेलं आहे। आज जसं आमचं इथं गदेघाटला झालं मिलिंद बुद्ध विहारात, काल YMCAच्या हॉलमध्ये गड्डीगुदामला झालं, ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना HR समोर कसं काय इंटरव्ह्यू द्यायचा, आपलं ड्रेसिंग कसं राहिलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कसं राहिली पाहिजे, जेणेकरून तो युवक किंवा युवती ही सिलेक्ट होईल, त्याचं ट्रेनिंग देखील आम्ही देत आहे। आणि हे सगळं जे आहे सगळं निःशुल्क आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन निःशुल्क आहे, ट्रेनिंग निःशुल्क आहे आणि जनरली मॅनपॉवर कन्सल्टंट जे 1 महिन्याचा पगार घेतात ह्या आमच्या रोजगार मेळाव्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार नाही आहे। आमच्याकडनंही नाही आहे आणि कंपनीकडनं नाही आहे। निव्वळ एक समाजसेवक म्हणून आणि बेरोजगारी ज्या पद्धतीनं वाढत आहे ही बेरोजगारी काही अंशी तरी कमी व्हायला पाहिजे ह्या भावनेतून हा रोजगार मेळावा मी केलेला आहे।